आपल्या मुलांची स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ मालिका सुरू केलेली आहे। चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजचा पहिला प्रश्न, भारतातील पहिली वाफेवर चालणारी रेल्वे केव्हा सुरू करण्यात आली? आणि उत्तर आहे 16 एप्रिल 1853 मध्ये पहिली वाफेवर चालणारी रेल्वे सुरू करण्यात आली। दुसरा प्रश्न, भारतातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे केव्हा सुरू करण्यात आली? आणि उत्तर आहे 1925 मध्ये मुंबई ते कुर्ला ही पहिली विजेवर चालणारी रेल्वे चाचणी करण्यात आली। दुसरा प्रश्न, भारतातील पहिली भुयारी रेल्वे कोणती? उत्तर आहे मेट्रो रेल्वे कोलकाता ही आपली पहिली भुयारी रेल्वे। त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील पहिला मुखपट कोणता? आणि उत्तर आहे राजा हरिश्चंद्र, जो 1913 मध्ये काळ निर्माण केला गेला। पुढचा प्रश्न, भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते? आणि उत्तर आहे दिल्ली। 1959 साली भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र स्थापन करण्यात आले। तुमच्यासाठी एक कोडे, जिकडे तिकडे उजेड गाणी सांगा सणांची कोणती राणी, जिकडे तिकडे उजेड गाणी सांगा सणांची कोणती राणी। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ज्ञानासह नवीन प्रश्न। तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा, पात्र धनराज भोसडी यूट्यूब चॅनल। धन्यवाद।